अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बागायतदार व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. वंचित बहुजन आघाडीची मागणी. वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने आपणास नम्र निवेदन देण्यात येते की यावर्षी अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या दोन्ही पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात आताच्या सतत येणाऱ्या अवकाळी पावसाने तर फळबागधारक शेतकरी तसेच बागायतदार व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या नुकसानातून बाहेर निघणे अशक्य झाले आहे. सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागधारक शेतकरी तसेच बागायतदार व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यायला हवी. परंतु अद्यापही सरकारला शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आपणास नम्र निवेदन सादर करून विनंती करतो की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागधारक शेतकरी तसेच बागायतदार व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही. परिणामी होणाऱ्या नुकसानास शासन व प्रशासन जबाबदार राहील. झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकरी व कांदा उत्पादक शेतकरी आज पूर्णपणे संपलेला आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व बागायतदार शेतकऱ्यांना जर सरकारने मदत नाही केली तर तो अक्षरशः आज मेटाकुटी झालेला आहे. म्हणून या बागायतदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सरकारला मागणी करणार आहोत की कांदा उत्पादक शेतकरी व बागायतदार शेतकरी यांना संपूर्णपणे सरसकट अनुदान द्यावं. कोणतीही त्याच्यात अट टाकू नये. सरसकट अनुदान दिल्यास तो शेतकरी वाचेल, अन्यथा तो मरणार आहे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.